नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत करतो. आज शिवसेनेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत. दोन महत्वाच्या घडामोडी, ज्यामध्ये नाशिकचा विषय म्हणजे नाशिक लोकसभा उमेदवारी आणि ठाणे लोकसभा उमेदवारी, या दोन मुद्द्यांवरून महत्वपूर्ण चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आहेत आणि त्या ठिकाणी या संदर्भात महत्वपूर्ण बैठका होतील अशी माहिती आपल्याला मिळते. पण जर पाहिलं तर नेहमीपेक्षा जास्त इथं पोलीस बंदोबस्त जो आहे तो आज वाढवला जाणार आहे अशी माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. कारण का शिवसैनिक जे आहेत ते इथं मोठ्या संख्येने येऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते. कारण गेल्या आपण जर पाहिलं तर नाशिकचे हेमंत गोडसे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याकरता मोठ्या संख्येनं इथं कार्यकर्ते पदाधिकारी आणले होते आणि ती शक्यता आज वर्तवली जाते. यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ केली जाईल असं देखील सांगितलं जाते. दुसरीकडे आणखीन एक महत्वाचा विषय, तो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरून देखील आज महत्वपूर्ण चर्चा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. मुळात शिवसेनेचे ठाणे आणि मुख्यमंत्र्यांचे ठाणे हे ज्या पद्धतीनं बोललं जातं त्यानुसारच मुख्यमंत्र्यांना या ठाण्यामध्ये त्यांचा उमेदवार द्यायला लागेल, जो फक्त निवडून येणार नाही तर मोठ्या फरकाने निवडून येईल अशा पद्धतीची रणनीती जी आहे ती शिवसेनेने आखलेली आहे आणि त्यानुसार ही संपूर्ण तयारी जी आहे आणि चाचपणी जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असेल, तो उमेदवार कसा असेल, त्याची रणनीती काय असेल, निवडून येण्याकरता त्याच्याकडे काय क्वालिटीज आहेत, या सर्व गोष्टींवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या माणसांकडून एक विशेष अहवाल जो आहे तो तयार केला गेला आहे. यामध्ये जे इच्छुक आहेत किंवा जे इच्छुक नाहीत यांची देखील नावं आहेत आणि जर त्या व्यक्तीला आपण उमेदवारी दिली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतःला किती इन्व्हॉल्वमेंट या लोकसभा मतदारसंघामध्ये द्यावी लागेल याची देखील चाचपणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक असा उमेदवार या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला द्यायचा आहे जो दोन टर्म खासदार तेही शिवसेनेचे राहिलेले राजन विचारे यांच्यासमोर एक तगडा उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ही संपूर्ण तयारी जी आहे ती चाचपणी किंवा बैठक किंवा चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज होणार आहे. त्यामध्ये मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीनं या बैठकीमध्ये ठाण्यातले प्रमुख पदाधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत किंवा प्रमुख जे असे आहेत की ज्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी या ठाणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे आणि त्यांच्यावर सोपवली जाणार आहे काही अशा लोकांवरती पदाधिकाऱ्यांवरती त्यांची संपूर्णपणे सर्वसमावेशक बैठक असेल. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री त्यांचे काम करण्याची स्टाईल आहे विशेषतः ठाण्याच्या बाबतीमध्ये की जो काही निर्णय घ्यायचा असेल तो सर्वसमावेशक निर्णय घेताना सर्व लोकांना त्या ठिकाणी सांगून की अशा पद्धतीनं हे सर्व सुरू आहे अशा पद्धतीनं म्हणजे उदाहरण आपण द्यायचं झालं तर या उमेदवाराबाबत मी चाचपणी केली होती त्याच्याबाबत हे रिपोर्ट्स आलेले आहेत त्याच्याबाबत या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि माझं मत त्याच्याबद्दल हे आहे असं ते दोन ते तीन उमेदवारांबद्दल सांगतील आणि त्यानुसार मग शिवसैनिकांना ठरवलं जाईल की हा उमेदवार निवडायचा कोण. अर्थात शेवटी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेणार आहेत पण शिवसैनिकांचं मत जाणून घेणं हे देखील मुख्यमंत्री जे आहेत हे मोठ्या प्रमाणात त्या मताला देखील किंमत देतात आणि त्यामुळेच शिवसैनिकांना देखील विचारलं जाईल. आता हा उमेदवार जो आहे हा उमेदवार अगदी ठाणे लोकसभा मतदारसंघ आपण पाहिला तर अगदी मीरा भाईंदरपासून ते नवी मुंबईपर्यंत म्हणजे एकीकडे विकास जो होतोय असा भाग आहे आणि दुसरीकडे ठाणे आणि आपण नवी मुंबई पाहिले तर विकसित झालेले दोन्ही भाग आहेत. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये कॉस्मोपॉलिटिन पूर्णपणे जे मतदार आहेत ते आहेत तर त्या मतदारांना कशा पद्धतीनं आपल्याकडे खेचून घेणार. शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिलेला आहे. 1996 पासून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये शिवसेनेनं जेव्हा जेव्हा निवडणूक लढवलेली आहे तेव्हा त्यांना या निवडणुकीमध्ये यश आलेलं आहे आणि शिवसेनेचा हा बाल्यकिल्ला जो आहे ठाणे हा आजही कायम आहे. काल जेव्हा प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी या वाक्यात म्हटलं की ठाणे हे शिवसेनेचं नाक आहे आणि त्यामुळे इथून दुसऱ्या कोणाला उमेदवारी जाणं किंवा दुसऱ्या कोणत्या पक्षाला उमेदवारी जाणं हे कदापि होऊ शकत नाही. ठाणे हे शिवसेनेत राहणार आहे आणि शिवसेनेचा उमेदवार इथे उभा राहील आणि तो मोठ्या फरकाने निवडून येईल. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला नाव चर्चेमध्ये आहे प्रताप सरनाईक यांचं. कारण प्रताप सरनाईक हे ओळा माजीवड्याचे आमदार आहेत, त्यांचं मीरा भाईंदर ठाणेमध्ये मोठं काम आहे. त्याच पद्धतीनं प्रताप सरनाईक हे ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना ओळखीचा चेहरा आहे, त्यांची एक ताकद आहे किंवा एक स्ट्रॅटेजिक निवडणूक ते लढू शकतात. ते 4 वेळा आमदार राहिलेले आहेत तर अशा पद्धतीनं निवडणूक कशी लढवावी, त्याची रणनीती कशी आखावी, लास्ट डे मॅनेजमेंटपर्यंत कशी निवडणूकची तयारी करावी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रताप सरनाईकांना ज्ञात आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव सर्वात आधी चर्चेला आहे. आणि
याबाबत आम्ही जेव्हा प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाहीये, कारण ते आता पाचव्यांदा आमदार बनतील आणि त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळेल असं त्यांना आश्वासन दिलं गेलेलं आहे आणि त्यांना मंत्रीपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाहीये. पण जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मात्र मी ही लोकसभा निवडणूक जी आहे ती लढवेन असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे नरेश म्हस्के यांचं. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्तीय सांगितले जातात. जेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विशेष करून ठाणे लोकसभा असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी असेल किंवा अनेकांचे मोठमोठे प्रवेश असतील, प्रवक्ते म्हणून अनेकांना उत्तर देणं असेल, या बाबतीमध्ये नरेश म्हस्के यांनी भूमिका बजावली होती आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा त्यांचं जाहीररित्या कौतुक देखील केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर संघटनात्मक बाबी म्हणून किंवा एक लोकांना ओळखीचा चेहरा म्हणून नरेश म्हस्के यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो आणि काही पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या नावाची अनुमती दिलेली आहे किंवा त्यांचं अनुमोदन दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं नरेश म्हस्के यांनी गेली जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून संपूर्ण ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. संघटनात्मक बैठका असतील, सभा असतील, मेळावे असतील, त्यानंतर प्रवेश असतील, या सर्वांमध्ये नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतलेला आहे. यांच्यानंतर आणखीन एक नाव समोर येतं ते म्हणजे रवींद्र फाटक. विधान परिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे देखील एक तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत, कारण का ते एकदा आमदार राहिलेले आहेत आणि त्यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे. त्यातून स्ट्रॅटेजिक संपूर्ण प्लॅन जे आहे ते करू शकतात. त्याचबरोबरीनं निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद या ज्या प्रामुख्याने गोष्टी लागतात या सर्व गोष्टीमध्ये जे रवींद्र फाटक जे आहेत ते त्या ठिकाणी परफेक्ट बसतात असं देखील एक चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं देखील नाव या ठिकाणी या इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये आहे आणि त्यांनी तशी इच्छा देखील मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती. ही झाली 3 नावं आणि या 3 नावांव्यतिरिक्त चौथं नाव जे आहे ते अचानकपणे पुढे येऊ शकतं ते म्हणजे ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे. गोपाळ लांडगे जे आहेत ते कित्येक वर्षापासून म्हणजे अगदी आनंद दिघे असल्यापासून ठाणे जिल्ह्याचं काम करत आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक जो कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्या प्रत्येक कार्यकर्त्याला गोपाळ लांडगे हे नाव माहिती आहे. गोपाळ लांडगे व्यक्ती माहिती आहे. त्यांच्यावरती अनेक संघटनात्मक मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यांनी त्या पार पाडलेल्या आहेत. एक जुना शिवसैनिक म्हणून, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आणि त्याचबरोबरीनं मुख्यमंत्र्यांचं एक जवळचा व्यक्ती म्हणून गोपाळ लांडगे यांचं नाव अचानकपणे आता समोर आलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणावरून उमेदवारी मिळू शकते ठाण्यातून आणि ते ठाण्यातून खासदार होऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर ही 4 नावं समोर आलेली आहेत. यातून कोणतं नाव मुख्यमंत्री फायनल करतील हे या बैठकीत ठरणार आहे. आजच्या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, प्रमुख अशी व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघांबाबत आणि त्यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली जाणार आहे. अशा व्यक्तींना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे आणि त्यांची आज बैठक जी आहे ती बैठक होईल, सविस्तर बैठक होईल. यामध्ये मुख्यमंत्री त्यांची बाजू मांडतील किंवा त्यांच्याकडे जे काही मुद्दे आलेले आहेत ते सगळं स्पष्ट करतील. त्यानंतर ठाणे आणि कल्याण या 2 लोकसभा मतदारसंघामध्ये कशा रीतीनं प्रचार केला जाईल, काय प्रचाराची रणनीती असेल. प्रामुख्यानं अशी माहिती मिळते की नरेंद्र मोदी यांच्या सभा ज्या आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये होणार आहेत, तर त्या सभा अशा कोणत्या ठिकाणी व्हाव्यात, या ठाणे जिल्ह्यामध्ये किती सभांची गरज आहे. गेल्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर 2 निवडणुका असतील, 2014 आणि 2019, या दोन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये एक एक सभा झाल्या होत्या. यावेळी एकच सभा होण्याची चान्सेस आहेत, पण असंही चर्चा आहे की 2 सभा नरेंद्र मोदी या ठिकाणी घेतील. एक म्हणजे पालघर आणि भिवंडी हे 2 मतदारसंघ मिळून आणि दुसरं ठाणे आणि कल्याण हे 2 मतदारसंघ मिळून, त्यामुळे त्यांच्या सभा झाल्या तर कुठे घेतल्या जातील, म्हणजे जेणेकरून त्यांच्या सभेचं ठिकाण असं निवडलं जाईल की त्यांच्या सभेमुळे इतर 4 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांच्यावरती इफेक्ट पडेल किंवा त्यांचा त्या नरेंद्र मोदींच्या त्या रॅलीचा किंवा सभेचा त्या लोकसभा मतदारसंघांना फायदा होईल, यावर देखील प्रामुख्याने चर्चा होणार आहे. आणि हे सर्व जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे, याला थोड्याच वेळा सुरुवात होईल. आणि ज्यामध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय, ठाण्याचा सुभेदार कोण असणार, ठाण्याचा शिवसेनेचा खासदार कोण असणार, हे देखील आजच्या चर्चेमध्ये स्पष्ट होऊ शकतं. गणेश गंडाटसह अजित मांढरे, विजेटिंग लोकमत, ठाणे.